बेंगलोर में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा को क्षतिग्रस्त करने के निषेध करते हुए वर्धा में राष्ट्रवादी युवक कांग्रेस द्वारा शिवाजी चौक में प्रदर्शन किया गया। इस दौरान दोषियों पर जल्द से जल्द कार्रवाई करने की मांग राष्ट्रवादी युवक कांग्रेस द्वारा की गई। मध्ये बेळगाव इथे छत्रपती शिवाजी महाराजाच्या म्हणजे प्रतिमेची शाई टाकून विटंबना करण्यात आली आणि या जेव्हा ह्या घटनेचा विरोध होणं सुरू झालं तेव्हा तिथल्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्द सांगितलं का बा अशा चिल्लर गोष्टी होत राहते, म्हणजे इकडे शिवाजी महाराजाच्या नावाने मतं मागायची BJP सरकारनी आणि तिकडे शिवाजी महाराजाची विटंबना करायची, हे जी प्रवृत्ती गोडशीची प्रवृत्ती याच्याकडून माहीत पडते का हे गोडशीचे किती समर्थक आहे। छत्रपती शिवाजी अखंड महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांना मानणारा हा एक मोठा वर्ग आहे आणि जर यांनी ह्या मुख्यमंत्र्यांनी जर जाहीरपणे माफी मागितली नाही तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून याचा जाहीर निषेध करू आणि तीव्र विरोध करू आणि हा विरोध हे आंदोलन सातत्याने पूर्ण महाराष्ट्रभर आज संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे। काऊन आमच्या ह्या अस्मितेचा भाग आहे, महाराज आमच्या मनामनात श्वासाश्वासात भिंते, त्यामुळे आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे। प्रत्येक ठिकाणी आम्ही महाराजांच्या प्रतिमेचा दुग्धाभिषेक करत आहे, मोठ्या प्रमाणात दुग्धाभिषेक करत आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये महाराजांचा दुग्धाभिषेक सुरू आहे। आज आमच्या वर्ध्याच्या एवढ्याही 8 तालुके आणि जेवढे शहर आहे शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी महाराजाच्या हृदयाचा दुग्धाभिषेक केलेला आहे आणि हे पूर्ण राष्ट्रवादी युवक काँग्रेस पूर्ण ह्या लढा सातत्याने जोपर्यंत कर्नाटकचे मुख्यमंत्री जाहीरपणे माफी मागत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा लढा सुरू राहील आणि मी ह्या घटनेचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीकडून तीव्र असा निषेध करतो।